आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नारायणगाव बसस्थानकावर तमाम बांधवांच्या उपस्थितीत साखळी उपोषण आज सुरू करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे लक्षणीय उपोषण केले असले तरीही पुढाऱ्यांना जाग येत नाही, म्हणून जरांगे पाटीलांना पाठिंबा देण्यासाठी नारायणगाव येथे उपोषण सुरू करण्यात आले। गावातील पूर्ववेशीवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या उपोषणाची सुरुवात बसस्थानकावर करण्यात आली। जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरावलीत या ठिकाणी उपोषण सुरू केले होते। यावेळी सरकारने 30 दिवसांची मुदत मागितली होती, पण जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती। ती मुदत काल संपल्यामुळे जरांगे पाटलांनी गावोगाव मराठा बांधवांना साखळी उपोषणासाठी बसण्यास सांगितल्यामुळे आज नारायणगाव येथे सकल मराठा बांधवाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले। यावेळी माऊली शेठ खंडागळे, माजी सरपंच बाबू पाटे, संतोष नाना खैरे, अक्षय खैरे, खोडच्या उपसरपंच सौ सविता गायकवाड इत्यादी मान्यवर व असंख्य मराठा बांधव उपस्थित होते। प्रत्येक गावातल्या एक महिलेनी एक एक दिवस देऊन आपण सगळ्यांनी जर पाठिंबा दिला नक्कीच ह्याच्यातून मार्ग नाही तर म्हणते सरकारने ह्याचं लवकरात लवकर दखल घ्यावी आणि काहीतरी निर्णय आम्हाला सांगावा। कारण आज तुम्ही बघतात मराठी समाजातली मुलं त्यांचं शिक्षण असेल प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांचं सगळं काही आहे, म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये आज मराठी पुन्हा मुलांच्या टक्क्यावरती बघा कोणत्या भरत्यांमध्ये वगैरे बघा। माझ्या स्वतःच्या मुलीवरून मी अनुभव घेऊन सांगते का आमच्या मराठी समाजासाठी तर सरकारने लवकरात लवकर काय मराठा समाजासाठी लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा आणि माझ्या खोडात गावच्या वतीने पाठिंबा आहे। धन्यवाद। नारायणगावमध्ये मराठा समाजाचं साखळी उपोषणाला सुरुवात होते, आपण सगळेजण पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात, काय सांगाल? नारायणगावातच नाही, संपूर्ण राज्यभर ही साखळी उपोषण चालू होते। नंतर जरांगे पाटलांनी जो अल्टिमेटम दिला होता की 40 दिवसापर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण द्यावं त्याविषयीचा तुम्ही घोषणा करावी, परंतु आज ते अल्टिमेटम उलटून गेलंय आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने आजपासून साखळी उपोषण चालू होईल आणि याच्यातूनही मार्ग नाही निघाला। खरं तर आपण पाहिले की अनेक लाखोंचे मोर्चे सुद्धा अत्यंत शांततेच्या मार्गाने आता नारायणगावात सुद्धा त्या दिवशी जरांगे पाटलांचं भव्य स्वागत असतं आणि अशाही वातावरणात एकदम शांततेच्या मार्गाने हे सगळं होते। शासनाला विनंती हीच आहे की हे जोपर्यंत शांततेत आहे तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आरक्षण द्यायचा प्रयत्न लवकरात लवकर शासनाने करावा किंवा जो काही उद्रेक याच्या नंतर होईल त्याला मात्र शासन निश्चित स्वरूपात उत्तर असेल। विनंती आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आज जरी नारायणगाव या ठिकाणी उपोषण सुरू केलं असलं तरी या परिसरातील जी काही 50-50-100 गाव आहेत त्या प्रत्येक गावाने एक दिवस येऊन साखळी पद्धतीनं प्रत्येक गावाने एक दिवस या ठिकाणी उपोषण करायचं आहे अशा प्रकारचं आव्हान सगळ्यांना केलं आहे किंवा तशा प्रकारचं नियोजन आहे। आज पहिला दिवस असल्या कारणानं सगळेच कार्यकर्ते साखळी उपोषणाला बसणार आहेत, परंतु उद्यापासून सकल मराठा समाजाच्या वतीनं प्रत्येक गावातील नागरिक या ठिकाणी नारायणगाव या ठिकाणी येतील आणि एक एक दिवस आपली उपोषणाची जबाबदारी ते संपन्न करणार आहेत। माझी साऱ्यांना विनंती आहे की आज आपण नारायणगाव या ठिकाणी येऊन आपण आपल्या पद्धतीनं कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला उपोषण करणार आहात ती तारीख आपण द्यायची त्या पद्धतीनं संयोजकांना आयोजन करता येईल। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी केली, काय भूमिका? नाही, जुन्नर तालुक्यामध्ये देखील आमची तीच भूमिका आहे। अनेक गावांमध्ये तशा प्रकारचे फ्लेक्स लागलेत आणि नेत्यांना त्या ठिकाणी गावबंदी केलेली आहे, त्यामुळं माझी सगळ्या नेत्यांना देखील विनंती आहे, जे नेते आहेत त्यांना देखील विनंती आहे, आपण देखील शासनाच्या दरबारी याविषयी आपला आवाज उठवला पाहिजे जेणेकरून मराठा समाजावरचा अन्याय दूर होईल आणि लवकरात लवकर मराठा समाजाला अन्यायापासून वाचून मराठा समाजाला आरक्षण मिळेल याकरता नेत्यांनी देखील, नेते आमचे दुश्मन नाहीत, ते देखील आमच्या जीवाभावाचे आहेत, आमच्या जवळचे आहेत, आमच्या नात्यागोत्यातले आहेत, त्यांना देखील आमची सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती असणार आहे की आपण लवकरात लवकर याविषयी निर्णय घ्यावा अशा प्रकारचं आव्हान त्यांना देखील आहे। धन्यवाद। प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।